गुड्डूबाई शेख उर्फ जी के शेख नागरिक हित रक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे, सामाजिक संस्थेचा एक मुस्लिम समाज नागरिक नात्याने. आज सोलापूर शहरात अब्दुल रजाक नजीर अहमद शेख व सरफराज साहेबलाल चटचनकर यांचे काही व्हिडिओ पाहिले जे बी आर न्यूज चॅनलवरून प्रसारित झालेले, आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की त्यांनी जे जिलई जमात ऐरे अजीज संस्थेच्या जे सदर आहेत आणि जे इतर मौलाना किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध जे त्यांनी भाषा शैली वापरली तालिबानी आणि तालिबानी सारख्या एक जे आज जागतिक पातळीवर बदनाम असलेलं ते नाव आहे त्याचा मी निषेध करतो. कारण की जिले जमेत ऐले अजीज संस्थेच्या मार्फत गोर गरिबांना सर्व तऱ्हेची मदत करणारे प्रामाणिक व निष्कलंक असलेल्या श्री मुख्तार अहमद हुमनाबादकर उर्फ नाना यांची विरुद्ध जी चिखलफेक करून तालिबानी असल्याच्या कागावर निर्माण करून बदनामी करीत आहे त्याचा निषेध व्यक्त करून सांगू इच्छितो की स्वतःला धर्मशास्त्राचे विद्वान म्हणून म्हणून घेणाऱ्या दोन वेळा दोन व्यक्तींनी केवळ पोपटपंची करून धर्मशास्त्र अवगत केली की काय अशी शंका वाटते. कारण महान इस्लाम धर्माची जी शिकवण आहे आणि ती शिकवण जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने दिलेली आहे की अनेक संत महात्म्यांनी आपल्या आचरणाने जगाला दाखवून दिले की सहनशीलतेचं कसं असावं, जे आपल्या दुश्मन वैरी किंवा जे द्वेष करणारे आहेत त्यांच्या यातना सहन करून त्यांनी जे जगाला आपलं एक क्षमा आणि दयाचं मार्ग दाखवलं त्याचा एक संस्थांसुद्धा भाग या दोघा तथाकथित मौलानांनी न अंगीकारता ज्या शत्रू दुश्मनच्या अनंत यातना त्रास सहन करून त्यांना क्षमा करण्याची कृती पैगंबर साहेबांनी दाखवून दिली त्या गुणाचा अभ्यास न करता स्वतःला दिनी मोहम्मदीचे घटक समजणाऱ्या या दोन व्यक्तीद्वारे हकनाक मुस्लिम समाजात एक प्रकारे संशयाचे अथवा अशांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार स्वतः करून स्वतःच तालिबानी प्रवृत्तीची असल्याचे दाखवून देत आहे असं माझं मत आहे. त्यांच्या सदरकृत्याबद्दल असे सुडबुद्धीचे वक्तव्य बी आर न्यूज चॅनलद्वारा प्रसारित करणाऱ्यांचा सुद्धा एक मुस्लिम समाजी समाज सेवक नात्याने निषेध करून अनेक समाजसेवकांना इस्लाम धर्माच्या खऱ्या आणि सच्च्या तत्वानुसार कार्य करण्याची प्रेरणा देणारा निष्कपट व सदैव गरगरिबांना मुक्त असताना सहाय्य करून धार्मिक जीवन व्यापन करणारा श्री नाना यांच्याबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलेले आहे आणि त्याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं वाटते नानाबद्दल की दिल दे तो परवरदिगार इस मिजाज का दे, दिल दे तो परवरदिगार इस मिजाज का दे, आंसू कभी न दे मेरे बच्चों की आंख में, मैं हूं ना मेरे आंख में खंजर उतार दे, अशा ज्या भावना बाळगून समाजातील गोर गरिबांना मदत करणाऱ्या या नानाच्या विरुद्ध यांनी जे कपट कारस्थान केलं आणि सदरचे कपट कारस्थान तोंड लपून पडद्या आडून करणाऱ्या सौ चुवे खागर बिल्ली चेली हज सारख्या वृत्ती बाळगणाऱ्या भ्रष्ट व नैतिकता नसलेल्या इस्लामी जीवन प्रथम पासून जगण्याचा प्रयत्न करण्याच्या इस्मानाच्या चेतावणीवरून करीत असल्याचे जाणवत असल्याने पोलीस प्रशासन मार्फत सदर प्रकरणातील मुख्य बोलवता सूत्रधार धनी व त्यांचे दोन बाळगुंडा विरुद्ध सखोल चौकशी करून शहरातील आणि समाजातील अशांतता व असमतोलपणा संपवावं आणि तसंच बी आर चॅनेल्स विरुद्ध सुद्धा कडक कारवाई करावी अशी दोन माझी एक विनंती आपल्यामार्फत मुस्लिम समाज नागरिक एक या नात्याने करतो आणि फक्त त्या दोघांना एवढं सांगू इच्छितो की सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न केल्यास आपली तोंड विष्ठा आपल्या तोंडावर येते हे त्यांनी ध्यानात ठेवावे.